पोलादपूर येथे शिवसेनेच्या विद्यमान नगरसेवक नगरसेविका यांच्या सौजन्याने कोविशिल्ड कोवॅक्सिन पहिला दुसरा व बुस्टर डोस लसीकरण मोहीम चार ठिकाणी संपन्न. 600 नागरिकांनी घेतला लाभ. 18 जुलै ते 23 जुलै दरम्यान पोलादपूरमध्ये पोलादपूर ग्रामीण रुग्णालयाच्या मार्फत मोफत लसीकरण मोहीम नगराध्यक्ष सोनाली गायकवाड, उपनगराध्यक्ष नागेश पवार, पाणी पुरवठा सभापती प्रसाद इंगावले व नगरसेविका स्नेहा मेहता यांच्या सौजन्याने शहरात 4 ठिकाणी घेण्यात आली. याचा लाभ जवळपास 600 पेक्षा जास्त नागरिकांनी घेतला. कवींद्र परमानंद समाधी स्थळ मठगल्ली, शंकरराव महाडिक इंग्लिश मीडियम सैनिक नगर, मैत्री हॉल सह्याद्री नगर, सिद्धिविनायक अपार्टमेंट पार्किंग प्रभात नगर, लसीकरण शिबिर शिवसेना नगरसेवक नगरसेविका व कार्यकर्ते यांच्या सौजन्याने घेण्यात आले. प्रभात नगर येथे ज्यांना चालणे अवघड आहे अशांना घरी जाऊन लसीकरण करण्यात आले. शिबिराकरिता लसीकरण पोलादपूर ग्रामीण रुग्णालय येथील अधिपरिचारिका सौ स्वप्नाली गांधी, परिचारिका सौ अश्विनी चिपळूणकर व सुरक्षा कर्मचारी शेखर मोहिते यांनी संपूर्ण प्रक्रिया जबाबदारीने पार पाडली. शिबिराकरिता ग्रामीण रुग्णालय अधीक्षक भाग्यरेखा पाटील व डॉक्टर राजेंद्र शिंदे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येत्या आठवड्यात देखील शहरात काही नगरसेवकांकडून लसीकरण शिबिर घेण्यात येणार आहे. ब्युरो रिपोर्ट, झंझावात न्यूज. सोबत जोडून राहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.